मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकडे तिकडे, गीत कशाचे गाते कळे ना, सुंदर स्वप्नी हरवून जाते, मन चंचल मन बावरे। आयुष्याचा तळ खोलवर ना जाने दुखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो, हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे। चल बरं, अरे थांब नंद, निदान नेत्रसुख तरी घेऊ दे। सकाळ सकाळी नारीच्या मोहात पडून आपला सगळा दिवस कलुषित करायचा तुला, कामू कुठला, चल। अरे चल म्हणतोय ना। अरे कुठे नेत, हे बघा। ओम गंगाय नमः, ओम गंगाय नमः, ओम गंगाय नमः, ओम गंगाय नमः, ओम गंगाय नमः। अरे ही कसली पद्धत उठवायची? अरे मला थँक यू म्हण आळशी मुला, बेड वरच गंगास्नान घातलं तुला म्हणून। थांब, तुझं थँक्यूच काढतो। नाही रे, मी केलं नव्हतं। काय विश्वनाथ, सगळी तयारी झाली आहे ना? मागच्या वेळेप्रमाणे सगळ्यांसमोर हसं करू नकोस म्हणजे झालं। काळजी करू नकोस मित्रा, कृष्ण उद्धव संवाद असे कोळून प्यायलोय ना की कुठूनही विचार, सांगतोय की नाही बघ। काय रे नंद, तुझ्या तयारीचं काय? तुम्हारी अकत कथा तुम जानो, हम जन नहीं बसायो, सूरदास सुंदर पद निरखत, नयन न नीर बहायो। काय है? अरे उमापती, अरे कुठे हरवला होतास बाबा? अरे अशी जबरदस्त बातमी घेऊन आलो की तुम्ही सगळे खुश व्हाल। लोक चंद्रावर जायची तयारी करतायत। हो, सगळ्या जगातले शास्त्रज्ञ या कामात गुंतलेत। काय मग नंद किशोर, तुला जायचंय का चंद्रावर? अरे हा तर तेव्हा जाईल जेव्हा कुणी चांदणी याच्या बरोबर जाईल। चला गो, घंटा वाजलीय। चल चल। ए बघ बघ बघ, काय रे, घंटा झाली। चल चल चल।
नमस्कार सर. नमस्कार सर. बरे कुठे चाललात? प्रिन्सिपल सरांनी बोलावलंय. थांबा मी बघतो आधी. सर तुम्ही ज्या पोराला बोलावलं होतं तो बाहेर आलाय. त्याला आत पाठवून दे. पाठवतो सर. जा आत जा. का बोलावलं असेल नंदला? तू कशाला काळजी करतोयस? नंद किशोरचे दादा आपल्या प्रिन्सिपल सरांचे खूप चांगले मित्र आहेत. मैत्रीचा अर्थ हा नाही की मी तुला हवं तसं वागू द्यावं नंद किशोर. अरे काय सगळं हे कळल्यावर की तू मुलींची छेड काढतोस मला किती मोठा धक्का बसला असेल याची कल्पना तरी आहे का तुला? दुसरा कुठला मुलगा असताना तर आतापर्यंत रेस्टिकेट केला असता. कधी विचार केलायस तुझ्या भावाला तुझे हे गुण कळले तर त्याला काय वाटेल? शिमल्याहून इतक्या लांब बनारसला आलाय शिकायला का हे सगळं करायला? तुझ्या भावाशी असलेल्या मैत्रीचा आदर राखून तुला यावेळी सोडतोय. पुन्हा जर अशी कंप्लेंट आली ना तर त्याच्या मैत्रीचाही विचार करणार नाही. यू अंडरस्टँड? येस सर. चूक नसताना ऐकावं लागलं. अरे चहा आला, क्या बात आहे. चहा प्या, जरा यांच्या चेहऱ्यावर बघा, 12 वाजलेत. अरे नंद काहीतरी बोल ना, असा गप्प का झालायस तू? निदान मी काहीतरी बोलतोय, नाहीतर तू तर मला बोलायला जागाच ठेवली नाही. घ्या, आता मी काय केलं? असं पोरींची छेड काढणार तू आणि प्रिन्सिपल सरांचा ओरडा खाणार मी? माझं नशीब चांगलं होतं म्हणून आज दादामुळे वाचलो मी, नाहीतर आता आपला बाड बिस्तारा गुंडाळून परत जायची तयारी करत असतो मी. अरे असा कसा काय जाशील तू? हो सांग बरं, मग त्या सुंदर्यांचं काय झालं असतं ज्यांना आपल्या नयन कटाक्षांची गरज आहे आपल्या रूपाचं कौतुक करून घ्यायला? तुला जरा सुद्धा लाज वाटत नाहीये? अरे बघ, आपला तर साधा सरळ हिशोब आहे. गिरते हैं शह सवारी मैदाने जंग में वो क्या खा गिरेंगे जो घुटनों के बल चले. अरे आता पोरी पटवायच्या म्हटल्यावर थोडंफार तर सहन करावंच लागणार ना. आणि एक गोष्ट सांगू का तुला, याच्या शिवाय जीवनात काय मजा आहे? नाहीतर निरस आहे, सगळं निरस आहे. चल चहा पी, नाराज का होतोयस? शामा माझी छकुली, काय कसं आहे माझं बाळ? मी ठीक आहे बाबा. आले आल्या बाबांच्या कडेवर बसलीस. बाबा थकले असतील, ऑफिस मधून आलेत. उत्तर बघू खाली. कम कम. चल बाळ. चंदन आलो. श्यामाला आत घेऊन जा आणि महाराजला सांग चहा बनव. साहेब आले. आणि कसा गेला आजचा दिवस? ठीक होता. हे घे, सांभाळून ठेव. नंदला पैसे पाठवले ना? हा पाठवले. काय झालंय, सगळं ठीक आहे ना? आज नंदचं प्रिन्सिपल भटनागरांचं पत्र आलं होतं. त्यात त्यांनी स्पष्ट तर काही लिहिलं नाहीये, पण काही हिंट्स दिल्यात ज्यामुळे मला वाटतंय की नंदचं लक्ष त्याच्या अभ्यासाकडे म्हणावं तसं नाहीये. कसं लागेल बरं त्याचं लक्ष? घरापासून इतक्या लांब आहे, हॉस्टेलमध्ये किती दिवस राहील? तुझ्या लाडक्या दिराला घरच्या दुराव्यानं नाही तर मुलींची छेड काढण्यातून अभ्यासात लक्ष द्यायला वेळ नाहीये. म्हणजे मोठा झालाय आता तुझा धीर. आजकाल मुलींशी मैत्री करण्याचं खूळ शिरलंय डोक्यात. हे तर होणारच होतं. इतक्या वर्षांपर्यंत तरुण मुलाला बिना लग्नाचं ठेवतं का कुणी? तुम्ही त्याचं लग्न करून टाका आणि मग बघा सगळं नीट होईल. अगं हे लग्न बिग्न तर कधीही करता येईल, पण अशी शिकायची संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही.
त्याने अभ्यासात लक्ष द्यायला हवं बस. पण नेहमी तुम्हीच तर म्हणता की शिक्षण घेण्याला आणि अभ्यास करण्याला कधी अंत नसतो. मग ज्या गोष्टी तुला कळत नाही त्या विषयावर उगीच बोलत जाऊ नकोस. हे बघ, नंदच्या लग्नासाठी इतकी काळजी करण्याची काही गरज नाही आहे तुला. वेळ आली ना की सगळं काही होईल. आता यावेळी त्याचं शिक्षण महत्वाचं आहे. या असल्या गोष्टींची ही वेळ नाही आहे, कळतंय तुला. त्याने आपलं शिक्षण पूर्ण करावं, सध्या हेच त्याच्या भल्याचं आहे. आओ वहिनी जरा लवकर द्या पान. अरे काय घाई आहे एवढी भाऊ, घोड्यावर बसलाय का? जरा कळ काढा थोडी. येऊन जरा वेळ नाही झाला की झाली तुझी घाई सुरू. मला पान द्या, मला पान द्या. हे घ्या बाबा, आज तूच घे बरं. हे घ्या वहिनी पैसे दिले असते नंतर. वहिनी मला एक पान बनवून देता का? मस्त एकदम. आता किती वाट बघायला लावणार मला? हो, वाट बघण्यातच खरी गंमत आहे. हे घ्या पान. हा घ्या. हे घ्या पैसे. आमचे तीन मसाला पान. आम्ही तंबाखू खातो आणि तुम्ही आम्हाला गोड पान देताय. एक दिवस गोड खा. द्या मसाला पान. हे घ्या. घे बाबा तुझं पान. घे चल. खाना. तुला माहितीये मी पान खात नाही. आज तर याला चालल्याशिवाय सोडायचंच नाही. चल तो तुकड. अरे खा खा. या घ्यायच्या. नको. बर आम्ही नंतर. कसं वाटलं पान? चांगलं होतं ना? मजा आली. कसं वाटलं ते पान तुला? काय झालं? खरी आई काही तुझ्याकडे बघून ती हसली. चल ना जरा गंमत करूया. अरे अरे चल ना. अरे जा जा जा. अरे चल ये ना. ये लवकर. अरे काय झालं? चल ना. अरे चल ना. चांगले चढकलो. आता हा खूप मारील. बहुतेक उमानी मार खाल्ला. पळ विश्वनाथ, नाहीतर आपल्यालाही चूक मिळेल. पळूया. नमस्कार. चल चल चल. चहा काय करतोय भाऊ? एक गोष्ट सांगा. ह्या ज्या दोघी आता इथून गेल्या ना, त्या कोण आहेत? अरे या दोघी मास्तरणी आहेत, वैदिक शाळेत शिकवतात त्या. मोठेच नाव कमल कुमारी आणि दुसरी जी आहे तिचं नाव शांती आहे. बारक्या पोरांना शिकवतात त्या. हा तेच आम्हाला शिकायचं. अरे तू तर खूप चालू आहेस रे. चल आता. अरे पण कुठे? त्यांच्या घरी आणि कुठे? अरे अरे मार खायचा विचार आहे का तुझा? काय काय घाबरतोयस? मी आहे ना. तू नक्की मार खायला लावणार आहेस. अरे कशाला उमा. चल चल चल. अरे अरे थांब थांब. अरे थांब. काय करतोस तू? ओके थांब. मी बघतो. अरे थांब ना. नमस्कार. हा बोला. ते आम्हाला शिक ऍडमिशन साठी आलो आहे. ऍडमिशन? आणि तुम्हा लोकांचं? नाही, आमच्या भाच्यासाठी. त्या संदर्भात बोलायचं होतं. तुम्ही ते सगळी माहिती हवी होती. कमल कुमारीजी या ना. अरे चल ना. काय करतोस? या ना. अरे गप्पा सर, काय करतोस? तुम्ही जरा बसा.
मी ताईला बोलावून आणते. हो ठीक आहे. तू वेडा आहेस का? तू तिच्या ताईला का बोलवलंस? तिने काही उलट सुलट विचारलं म्हणजे? सरळपणे फळ कधीच तोडता येत नाही, पहिली जरा फांदी वाकवायला लागते, समजलास? नमस्कार. नमस्कार. बसा बसा. हो धन्यवाद. कुणाला ऍडमिशन घ्यायचंय? काय ते मला मला म्हणायचं होतं माझ्या भाच्याच. काय नाव आहे? उमापती. वय? 21 वर्ष. तुमच्या भाच्याच खरंच वय 21 वर्ष आहे? भाच्याच? मी तर माझं नाव आणि माझं वय सांगत होतो. कुठे राहतोस तू? मालवी हॉस्टेल मध्ये. तुम्ही सगळेच? हो. बहीण कुठे राहते तुझी? बहीण? माझी कोणी बहीण नाहीये. काय म्हणतोस? माझ्या माहितीप्रमाणे तू इथे तुझ्या भाच्याच्या ऍडमिशन साठी आलायस. ते माझी मानलेली बहीण आहे गोरखपूर मध्ये. तिच्याच मुलाचं मला म्हणायचं होतं माझ्या भाच्याला ऍडमिशन घ्यायचं होतं. घ्यायचंय, ऍडमिशन हवंय. ठीक आहे, तू त्याला शाळेत घेऊन ये, ऍडमिशन होऊन जाईल. अरे वा, हे तर खूपच उपकार झाले तुमच्या आमच्यावर. हो ना, आम्ही त्याला शाळेत घेऊन येतो. आता येतो आम्ही. नमस्कार. नमस्कार. बघितलंस ताई कसा बहाणा करून आले होते ते? तरुण पोर आहेत अशी तर वागणारच, पण उन्हाळ नाहीयेत. काय रे पुरांनो, कशी थंडाई पाहिजे तुम्हाला? साधी पाहिजे कि भारी? अरे भाऊ, आज तर भारीतली येऊ दे, आज तर मजेची रात्र आहे, विजय उत्सवाची रात्र. पण काय झालं काय मला पण सांग ना. घ्या. अरे काय झालं? अरे हे विचार काय नाही झालं. आज उमापतींनी सिद्ध केलंय की समाजशास्त्रात भलेही तो मागे असेल, पण सामाजिक जीवनात याच्या सारखा आघाडीवर दुसरं कोणीच नाहीये. अरे बाबा नो, मी थोडस धाडस केलंय नक्की, पण आजच्या विजयाचे मानकरी हे महाशय आहेत, मिस्टर नंदकिशोर वाजपेयी सर. अरे माझ्या घरात विजय मला घालतोयस. आजचा खरा विजयवीर तर तूच आहेस ना. तू तिथे आम्हाला घेऊन गेला असतास. अच्छा. ना कुणा सुंदरी बरोबर असं पहिल्यांदाच बसून बोलायची संधी मिळाली असती. अहो सर, ती शांती देवी तुमच्याकडे बघून हसली नसती ना, तर माझ्या बापाची हिंमत नव्हती त्यांच्या घरात घुसण्याची. अरे हे मात्र खरं आहे, कुणीतरी लपून छपून डोळ्यांच्या भाषेत बोलत होतं बरं का. मला वाटतंय नंद किशोरने पहिल्याच नजरेत त्या सुंदरीला घायाळ करून टाकलंय. काही बोलताय तुम्ही उगाच मला, मी तर बोललोही नाही तिच्याशी. अरे भाऊ, नजरेनेच एवढं बोलला होता तर मग अजून काय बोलायचं उरलंय. सहन विरह प्रिय मला आता होत नाही, आठवण तुझी मला येत नाही. सहन विरह प्रिय आता होत नाही. अरे थंडा या. बाहेर चाललंय? हो. कुठे चाललाय एवढ्या सकाळी सजून धजून? ते प्रोफेसर श्रीवास्तवांकडे. पण तुला बघून वाटत नाही तू अभ्यासाला चाललायस. खरं खरं सांग बघू.
ज्याच्या जशा भावना असतील त्याच्या मनात तसेच विचार येतील. तू दुसरा विचार करणारच नाहीस. हे बघ भाऊ, मला मान्य आहे की आम्ही जन्मतःच वाया गेलोय, पण आज पैज लावायला तयार आहे की तू कुठे दुसरीकडेच चाललायस. विश्वास नसेल तर चल माझ्या बरोबर, मग कळेलच मी कुठे जातोय ते. काय विचार आहे, येतोस? इतकं सजून धजून प्रोफेसरांसमोर बसलो तर थू आमच्या जिंदगीवर. शांतीदेवीच्या घरी येत असेल तर बोल. नेहमी हेच भूत असतं तुझ्या डोक्यात. आपण इथे शिकायला आलोय का हे सगळं करायला? आपल्या आई वडिलांचा सगळा पैसा आणि आयुष्य, पोरींच्या नादापाई सगळं बर्बाद करून टाकशील तू. सुधर आता तरी. काहीतरी भानगड आहे नक्कीच. आजच आमची मसुली. एक वासरू झाला तिकडे नेलो होतं. हा डॉक्टर बोलला बरं आहे, पण औषध पाणी चालू ठेवा. भाऊ चहा बाकी झकास. हो लय मस्त. नमस्कार. निर्लज्ज, लाज नाही वाटत, बेशरम. आयुष्याचा तळ खोल वर नाजाने दुखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो. हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन.